सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती फक्त आणि फक्त बिग बॉस मराठी सीझन 4 विजेता अक्षय केळकरची. अक्षयने 100 दिवसांचा हा खडतर प्रवास पार करत बिग बॉस मराठी सीझन 4 ट्रॉफीवर आपलं नाव कोरत विजेता पदाचा मान पटकावला आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली ती त्याच्याच नावाची. त्याची आई गृहिणी आहे, त्याचे वडील हे रिक्षा चालवतात, तर त्याला एक बहीण आहे. तसेच त्याने अजूनही त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. अक्षयला चित्रकलेचा छंद आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे अक्षयने ग्रॅज्युएशन नंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये आतापर्यंत काम केले आहे. नीमा डेंगजोंगपा, भाकरवडी हे TV शो, दोन कटिंग, नीम मृगसी ही वेब फिल्म, तर कॉलेज कॅफे, टकाटक 2, माधुरी या सिनेमातून अक्षय घराघरात पोहोचला. तसेच त्याच्या लाडक्या मैत्रिणीसोबत अक्षयने नाखवा हे हटके गाणं देखील केलं आहे. त्यामुळे तो प्रेक्षकांच्या अधिकच जवळ येत गेला आणि आता तो थेट दिसला ते बिग बॉस सीझन 4 घरात. या चित्रकाराने बिग बॉसच्या घरातही वेगवेगळे रंग भरले, तर प्रत्येक टास्कमध्येही त्याच्या खेळीने चांगलीच रंगत आली. अक्षय आणि अपूर्वा यांची मैत्री देखील प्रेक्षकांना आवडली. त्याच्यातील संयम, चालाकी आणि योग्य संधी साधत त्याने बिग बॉस सीझन 4 टॉप 5 त्याची जागा निर्माण केली. आणि पाहता पाहता त्याने अपूर्वासोबत सीझन 4 घरातील दिवे बंद करून टॉप 2 जाऊन विजेत्या पदाचा बहुमान पटकावला. त्यासाठी अक्षयला खूप खूप शुभेच्छा.